नमस्कार, इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी 2019 मध्ये झालेल्या परीक्षेच्या इंग्रजी व बुद्धिमत्ता ह्या पेपरच्या उत्तरपत्रिकेची माहिती आपण पाहणार आहोत। यापूर्वी आपण 2020 मध्ये झालेल्या परीक्षांच्या संदर्भातील उत्तरपत्रिकांच्या संदर्भात व्हिडिओ अपलोड केलेले आहेत। असेच आपण प्रत्येक वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, तर आपण तेही व्हिडिओ अभ्यासावे जेणेकरून परीक्षेला तुम्हाला कोणत्या प्रश्नांचा अभ्यास केला पाहिजे, कुठले प्रश्न अभ्यासले पाहिजे याची आयडिया या व्हिडिओच्या द्वारे येईल। चला तर मग सुरू करूयात आजचा 2019 मध्ये झालेला इंग्रजी व बुद्धिमत्तेचा पेपर आणि त्याची उत्तरे। सुरुवात करूयात सेक्शन फर्स्ट। थर्ड लँग्वेज म्हणजे इंग्रजी आहे। 1 ते 3 प्रश्नांसाठी पॅरेग्राफ दिलेला आहे। पॅरेग्राफ वाचून उत्तर लिहायची होती। पहिला प्रश्न, हु वॉज द ग्रीक गॉड ऑफ द सी। यामध्ये ऑप्शन क्रमांक 1 उत्तर आहे। प्रश्न दुसऱ्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। प्रश्न तिसरा उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। प्रश्न चौथा याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। त्यानंतर प्रश्न 5 याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 6 याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। प्रश्न 7 याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। प्रश्न 8 याचं उत्तर पर्याय क्रमांक 1। प्रश्न क्रमांक 9 पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे। नेक्स्ट प्रश्न क्रमांक 10 याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। क्वेश्चन नंबर 11 याचं उत्तर आहे ऑप्शन 4। क्वेश्चन नंबर 12 याचं उत्तर ऑप्शन नंबर 4। 13 ऑप्शन 4 याचंही आन्सर आहे। नेक्स्ट 14 याचा ऑप्शन सेकंड इज राईट आन्सर। 15 ऑप्शन नंबर 2 इज अ राईट आन्सर। क्वेश्चन नंबर 16 ऑप्शन नंबर 3 आन्सर। क्वेश्चन नंबर 17 आन्सर याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 4। 18 उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। त्यानंतर प्रश्न क्रमांक 19 उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। प्रश्न क्रमांक 20 उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 21 पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे। यानंतर प्रश्न क्रमांक 22 याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 23 उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। प्रश्न 24 उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आणि प्रश्न 25 उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। अशा प्रकारे 25 प्रश्नांचा इंग्रजीचा जो पेपर होता त्याची उत्तरं होती। यानंतर आपण जाऊयात बुद्धिमत्ता ह्या पेपरमधील प्रश्नांच्या उत्तरांकडे। यामध्ये 26 नंबरचा प्रश्न आहे, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। 27 उत्तर क्रमांक 4। त्यानंतर 28 पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 29 उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। प्रश्न 30 उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। 31 उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। त्यानंतर पुढचा क्वेश्चन 32 याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। प्रश्न क्रमांक 33 उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। प्रश्न क्रमांक 34 उत्तर पर्याय क्रमांक 3। 35 उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 36 उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 37 उत्तर पर्याय क्रमांक 3। नेक्स्ट क्वेश्चन आहे 38 उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। 39 उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। 40 उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। प्रश्न क्रमांक 41 पर्याय क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 42 उत्तर पर्याय 1। प्रश्न क्रमांक 43 उत्तर पर्याय 2। प्रश्न क्रमांक 44 उत्तर पर्याय क्रमांक 4। 45 उत्तर क्रमांक पर्यायाचा 4। प्रश्न क्रमांक 46 उत्तर आहे पर्याय क्रमांक 1।
प्रश्न 47 उत्तर है पर्याय क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 48 उत्तर है पर्याय क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 49 उत्तर है पर्याय क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 50 उत्तर है पर्याय क्रमांक 1। प्रश्न क्रमांक 51 उत्तर आहे, प्रश्न चुकीचा आहे, उत्तर ह्यामध्ये नाही। प्रश्न क्रमांक 52 उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। प्रश्न क्रमांक 53 उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। प्रश्न क्रमांक 54 उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 55 उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 56 उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। प्रश्न क्रमांक 57 उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। 58 उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। 59 उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। 60 उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 61 उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। 62 उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। 63 उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। प्रश्न क्रमांक 64 उत्तर पर्याय क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 65 उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। 66 उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। 67 उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। 68 पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 69 उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 70 उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। प्रश्न क्रमांक 71 उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। 72 उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। 73 उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। 74 उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। 75 उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। अशा प्रकारे बुद्धिमत्ता ह्या पेपरच्याही उत्तरांची माहिती आपण ह्या ठिकाणी अभ्यासलेली आहे। चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात, भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच प्रकारे इतर प्रश्न पत्रिकेतील उत्तरांच्या माहितीसोबत। तोपर्यंत नमस्कार। पाहणार आहोत यापूर्वी आपण 2020 झालेल्या परीक्षांच्या संदर्भातील उत्तरपत्रिकांच्या संदर्भात व्हिडिओ अपलोड केलेले आहेत। असेच आपण प्रत्येक वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, तर आपण तेही व्हिडिओ अभ्यासावे जेणेकरून परीक्षेला तुम्हाला कोणत्या प्रश्नांचा अभ्यास केला पाहिजे, कुठले प्रश्न अभ्यासले पाहिजे याची आयडिया या व्हिडिओच्याद्वारे येईल।